त्याची मदत घेत आहे. आणि आता तो अशा आय टी सक्षम देशांच्या आंतरराष्ट्रीय आघाडीमध्ये सहभागी झाला आहे जे या क्षेत्रात अग्रेसर आहे. मागील काही दशकांमध्ये ज्या क्षेत्रानं ठोसपणे पाय रोवले ते आहे बिग डेटा आणि बिग डेटा अनालिसिस. पण या शब्दांचा नेमका अर्थ आहे तरी काय आणि हा बिग डेटा कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्यापैकी प्रत्येकाला कसा प्रभावित करतो, चला हे जाणून घेण्यासाठी बघा. जगाचा इतिहास पाहिला तर आढळून येईल की मानव नेहमी कोणत्या ना कोणत्या रूपात माहिती जमा करत आला आहे. 20,000 वर्षांपूर्वी अश्मयुगातील मानव हाडांच्या तुकड्यांवर हिशेब मांडत असे. अगदीच प्राथमिक गणनक्रिया करण्यासाठी काड्या आणि खाचांच्या मदतीने तुलना करत असत आणि त्यातून अंदाज लावत की त्यांचा अन्नसाठा आणखी किती काळ पुरेल. ख्रिस्तपूर्व 2400 बॅबिलॉन संस्कृतीतील नागरिक याच कामासाठी अबॅकसचा वापर करत असत. हजारो वर्षांनंतर मानवानं माहिती जमा करण्याची पद्धत विकसित केली. त्यात शब्दांच्या मदतीनं ही माहिती पानांवर आणि ग्रंथांमध्ये लिहिली जाऊ लागली. त्यांनी हे ग्रंथ मोठ्या संख्येनं साठवण्यासाठी ग्रंथालयांचा वापर सुरू केला जिथे सर्वसामान्य लोक सहजपणे त्यांचा वापर करू शकत होते. ग्रंथालय म्हणजे माहिती संग्रहित करण्याची आणि देवाणघेवाण करण्याची अशी सर्वसामान्य पद्धत आहे जी आजही टिकून आहे. पुन्हा 20व्या शतकामध्ये आणखी एका बदलाला प्रारंभ झाला. माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी बिंतारी संदेशवहन यंत्रणा आणि रेडिओ तंत्रज्ञान विकसित झालं. 1926 निकोला टेस्ला यांनी भाकीत वर्तवलं होतं की जर बिंतारी संदेशवहन यंत्रणेचा योग्य प्रकारे वापर करण्यात आला तर संपूर्ण विश्वाचं रूपांतर जणू एखाद्या महाकाय मेंदूमध्ये होईल आणि ज्या उपकरणांच्या मदतीनं हे काम केलं जाईल ते आजच्या टेलिफोनच्या तुलनेत खूपच सुलभ असतील. कोणीही व्यक्ती असं उपकरण आपल्या खिशात घेऊन जाऊ शकेल. तर मग टेस्ला यांचं भाकीत वास्तवात उतरलं? आपल्या आजूबाजूला कुठेही बघा, तुम्हाला आपोआप उत्तर मिळेल. आजच्या डिजिटल युगामध्ये माहितीची नवी लाट आपल्या आसपास आहे आणि तिला म्हटलं जातं बिग डेटा. बिग डेटाचा अर्थ माहितीच्या त्या अवाढव्य महाकाय खजिन्याशी निगडित आहे जो आपण मानवाने एकत्र केला आहे आणि ही माहिती आपण दररोज तयार करत असतो. आज इंटरनेटवर प्रत्येक प्रकारची माहिती उपलब्ध आहे. शिक्षणाशी निगडित विषय उदाहरणार्थ शारीरिक आणि सामाजिक विज्ञानापासून महत्वाच्या घडामोडींपर्यंत किंवा मग सातत्यानं बदलणारा शेअर बाजार असो नाही तर मग हवामानासारखा डेटा असो, या आणि यासारखी बरीच माहिती आपण स्वतः व्यक्तिगत पातळीवर बरीच माहिती तयार करतो. यामध्ये टंकलिखित स्वरूपाचे अधिकृत प्रकारच्या नोंदी असलेले दस्तावेज आणि आपल्या मोबाईलद्वारे घेतलेले फोटो यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. पण ही सर्व माहिती कशी साठवली जाते? पूर्वी ग्रंथालयांमध्ये माहिती पुस्तकांमधील शब्द आणि आकडेवारीच्या रूपात साठवली जात असे. पण आज ती बाइट्समध्ये मोजल्या जाणाऱ्या डिजिटल पॅकेट्समध्ये साठवली जाते. तुमच्या मोबाईल फोनमध्ये स्टोअर केलेलं 3 मिनिटाचं गाणं काही मेगाबाइट्सचं असू शकतं तर एखादा चित्रपट 100 अधिक मेगाबाइट्सचा असेल. पण मानवी जनुकांची माहिती साठवलेल्या एखाद्या डिजिटल फाईलीचा आकार अब्जावधी पटीने मोठा असू शकतो. आता संपूर्ण जगातल्या डेटाचा विचार करून बघा. मानव जातीनं आतापर्यंत किती डेटा जमा केला असेल याचा अंदाज काढला आहे? यासाठी आपल्याला मेगाबाइट, गिगाबाइट आणि टेराबाइटच्या पुढे पेटाबाइट्सपर्यंत जावं लागेल. अमेरिकेसारख्या देशातील प्रत्येक शैक्षणिक ग्रंथालय म्हणजेच अकॅडमिक लायब्ररीतील डेटा एकत्र केला तर तो एकूण डेटा होईल 2 पेटाबाइट्स. पण आपल्याला एक्झाबाइट्सच्याही पुढे जाऊन झेटाबाइट्सपर्यंत पोचावं लागणार आहे. हा डेटा सुमारे 3.6 झेटाबाइट्स असेल. साहजिकच एवढा डेटा अशा एखाद्या ठिकाणी साठवण्याची गरज आहे जिथून हा डेटा सहजपणे आणि वेगानं उपयोगात आणता येऊ शकेल. आणि यामध्ये कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरनं महत्वाची भूमिका बजावली आहे. बिग डेटा हाताळण्यासाठीचं संगणक तयार करण्याचं कार्य भारतानं 1950च्या दशकातच आरंभलं होतं. त्याचवेळी कोलकात्यातल्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक महालनोबिस यांच्या मनात सर्वात आधी जनगणनेसाठी संगणकांचा वापर करण्याचा विचार आला. प्रथम भारतानं 500 देशांकडून संगणकांची खरेदी केली. जसा HEC-2M हा ब्रिटनमध्ये तयार झालेला. पण आपल्याकडे हाच विचार होता की आपणच आपल्यासाठी असे संगणक तयार करावेत. 1960 भारतात पहिला स्वदेशी डिजिटल कॉम्प्युटर बनवला टाटा मूलभूत संशोधन संस्था म्हणजेच TIFR न. या संगणकाला नाव देण्यात आलं TFRAC.
आणि यामध्ये जास्तीत जास्त 1 KB माहिती साठवणं शक्य होतं आणि हा संगणक सुमारे 1024 शब्दांवर प्रक्रिया करू शकत होता. पण जग वेगानं डिजिटल होण्याच्या दिशेनं निघालं होतं आणि बिग डेटा जमा होण्याचा वेग अतिशय प्रचंड पण तुलनेनं प्रक्रिया करण्याचा वेग कमी होता. यातून भारताला ही जाणीव झाली की अशा प्रक्रियेसाठी फक्त संगणकावरच भागणार नाही तर महासंगणक आपल्याला तयार करावे लागतील. आपण आपले सुपर कॉम्प्युटर्स का नाही बनवू शकत? डॉक्टर भावांच्या नेतृत्वाखाली आण्विक कार्यक्रमात मोठी झेप घेतली. विक्रम साराभाईंच्या नेतृत्वाखाली आण्विक कार्यक्रम पुढे नेला. मग का म्हणून भारतीय शास्त्रज्ञांसमोर हे आव्हान ठेवलं जाऊ नये की आपण स्वतःचा सुपर कॉम्प्युटर बनवूया? 1980 दशकातील अखेरच्या टप्प्यात भारतातील सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ आणि संगणक अभियंते एकत्र आले. उद्दिष्ट होतं आपला पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा महासंगणक बनवण्याचं. 1991 पर्यंत परम 8000 म्हणजेच 1 GFLOP सुपर कॉम्प्युटर तयार करण्यात यश आलं. पण ही तर केवळ सुरुवात होती. पुढील 3 दशकांमध्ये परम मालिकेनं भारताला संपूर्ण विश्वातील सुपर कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानात अग्रेसर ठेवलं. आपण तयार केला परम 10,000, मग आला परम पद्म, परम युवा आणि परम युवा 2. हा भारताचा अत्याधुनिक आणि सर्वात शक्तिशाली महासंगणक आहे. आता आपल्याकडे तंत्रज्ञान आलं आहे. आता जाणून घेऊया की बिग डेटा आपल्यासाठी खऱ्या अर्थानं नेमकं काय करू शकतो. बिग डेटा कॉम्प्युटिंगच्या माध्यमातून आपण एक मोठं चित्र साकारू शकतो जे आपल्याला संगणकाशिवाय साकारणं शक्य होणार नाही. उदाहरणार्थ, भारताला गुन्हेगारी आणि दहशतवादापासून सुरक्षित कसं ठेवता येईल? दररोज CCTV आणि मॉनिटरिंग ऑनलाईन कम्युनिकेशन्सच्या मार्फत लक्षावधी कोट्यवधी बाइट्स डेटा तयार होतो. हा डेटा तयार करणं तर सोपा आहे, पण त्याचं अध्ययन किंवा विश्लेषण कसं करता येईल? एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह शेकडो तासांचे फुटेज, ईमेल्स किंवा सोशल मीडिया कम्युनिकेशन्स कसे शोधू शकतो? त्याचे विश्लेषण कसे करू शकतो? फक्त CCTV लावून काम भागणार नाही, कारण आपल्याला या चित्रफितींचं व्हिडिओचं विश्लेषण देखील करावं लागतं. जर रिअल टाइम बेसिसवर सातत्याने व्हिडिओ घेतले जातात तर तुम्ही अंदाज बांधू शकाल की देशभरात एकूण किती व्हिडिओ डेटा असेल. पण जर आपण हा डेटा ॲनालाइज नाही करू शकत तर मग आपण याचं करणार तरी काय? साहजिकच विश्लेषणासाठी जबरदस्त कॉम्प्युटिंग पॉवरची आवश्यकता असेल आणि हे कॉम्प्युटर्स आपल्याला अशा प्रकारच्या समस्यांची आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी देखील मदत करतील. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बिग डेटा अनालिसिसची म्हणजेच अशा माहितीच्या विश्लेषणाची भूमिका महत्त्वाची आहे आणि हे काम पार पाडणं मानवी क्षमतेच्या बाहेर आहे. ही गोष्ट प्युअर सायन्सेस आणि अकॅडमिक रिसर्च क्षेत्रात पूर्ण खरी आहे. आपल्याला माहिती आहे की जगातील अन्य देशांपेक्षा पुढे जाण्यासाठी किंवा त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी इनोव्हेशन ही गुरु किल्ली आहे. आणि आपल्याला हे देखील माहिती आहे की इनोव्हेशनसाठी रिसर्च आणि डेव्हलपमेंट महत्त्वाचं आहे. आजच्या काळात रिसर्च आणि डेव्हलपमेंटचं काम पूर्णपणे सुपर कॉम्प्युटरद्वारे होऊ लागलं आहे. सुपर कॉम्प्युटिंगमध्ये प्रगती साधून रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी या क्षेत्रामध्ये एक नवं मॉडेल विकसित करण्यात आलं आहे. हे आहे सिम्युलेशन आणि मॉडेलिंग. सुपर कॉम्प्युटर्सद्वारे गुंतागुंतीच्या डेटाचं म्हणजेच माहितीचं सिम्युलेशन आणि मॉडेलिंग होतं. ती आपल्याला जगाचं वास्तववादी मॉडेल तयार करण्यासाठी अनुकूल बनवतं आणि त्यानंतर मग आपण R&D म्हणजे संशोधन आणि विकासाच्या उद्देशानं ती सुपर कॉम्प्युटरवर सिम्युलेट करू शकतो. अलीकडच्या काही दशकांमध्ये उच्च ऊर्जा भौतिकी, जीवशास्त्र, खगोलशास्त्र आणि इतर क्षेत्रांमध्ये संशोधनासाठी संगणकांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला आहे आणि यातून प्रचंड माहिती उत्पन्न होते. अशा प्रकारच्या बिग डेटा अनालिसिसच्या मदतीनं विज्ञानाची अतिशय नवी शाखा तयार झाली आहे, जिला बायो इन्फॉर्मॅटिक्स म्हटलं जातं, ज्या जीवशास्त्राची सांगड माहिती तंत्रशास्त्राशी घातली जाते. मागील 2 दशकांकडे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की बायोलॉजीमध्ये खूपच बदल झालाय. पूर्वी हे पूर्णपणे प्रायोगिक शास्त्र होतं, मात्र आता कॉम्प्युटेशनमध्ये याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होऊ लागलाय. पण हे सारं का म्हणून झालं? असं यासाठी झालं कारण सजीवशास्त्रामध्ये अनेक नव्या आणि आगळ्या वेगळ्या प्रकारच्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला. सजीवशास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणात ऑटोमेशन झालं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक गोष्ट आहे जिला म्हणतात जिनोम सिक्वेन्सिंग. जिनोमचं अस्तित्व प्रत्येक सजीवामध्ये आहे. तो माहितीचा वाहक असतो, वनस्पती असो किंवा प्राणी असो, पाळीव पशु असो किंवा अत्यंत सूक्ष्म असे जंतू असोत. कोणत्याही जिनोमच्या सिक्वेन्सिंगमुळे सजीवाच्या संपूर्ण ब्लूप्रिंटची सविस्तर माहिती मिळते.
आता तुम्हाला उदाहरण देतो. मागील 2 दशकांमध्ये जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये कसे बदल घडून आले आहेत. मानवी जिनोमची सिक्वेन्सिंग 2000 झाली होती. ते सिक्वेन्स करण्यासाठी 13 लागली. संपूर्ण जगभरात 23 प्रयोगशाळांनी त्याची सिक्वेन्सिंग केली होती. या कामावर तब्बल $50 कोटी खर्च झाले. पण आज हे काम फक्त एका यंत्राद्वारे 3 दिवसांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण होतं आणि यावर खर्च होतील फक्त $10,000. पण जिनोम सिक्वेन्सिंग प्रक्रियेला बिग डेटाची पदवी कशी दिली जाऊ शकते. यामागचं कारण असं आहे की मानवासह प्रत्येक DNA मध्ये प्रथिनाधारित जोड्यांचे अब्जावधी रासायनिक कॉम्बिनेशन्स असतात आणि ह्युमन जिनोमच्या मॅपिंग दरम्यान त्यांचं अध्ययन करणं महत्वाचं असतं. या अब्जावधी डेटा पॉइंट्सवर फक्त सुपर कॉम्प्युटर्स प्रक्रिया करू शकतात. मानवी जनुकांचं विश्लेषण ही पेटा स्केल पासून ते एक्झा स्केल पर्यंतची अडचण आहे. उदाहरणार्थ अलीकडे स्तनांच्या कर्करोगाशी संबंधित जो काही अभ्यास होतोय तो खूपच मर्यादित अभ्यास आहे. त्यात फक्त स्तनांच्या कर्करोगाच्या नियंत्रणासाठी कारणीभूत जनुकांचा अभ्यास केला जातो. पण जर याचा विस्तार करायचा असेल तर पेटा स्केल किंवा एक्झा स्केल व्यवस्थेची आवश्यकता असेल, तरच तुम्ही संपूर्ण मानवी जनुकांचं विश्लेषण करू शकाल. जनुकांचं मॅपिंग करणं हे केवळ एक उदाहरण आहे, कारण कधी कधी बिग डेटाशी संबंधित प्रश्न एवढे अक्राळ विक्राळ होतात की ते सोडवण्यासाठी संपूर्ण जगाच्या मदतीची गरज पडते. 2012 अलीकडच्या काळातील सर्वात आश्चर्यकारक शास्त्रीय संशोधन जगासमोर आलं. पदार्थाचा सर्वात लहान एकक शोधण्याचं काम सर्व भौतिक शास्त्रज्ञ करत असताना त्यांना हिग्स बोसॉन कण गवसले. अणूमध्ये असलेले हे मूलभूत कण एवढे सूक्ष्म होते की त्यांच्यासाठी लार्ज हॅड्रॉन कोलायडर म्हणजेच LHC द्वारे महाकाय प्रयोगांची गरज भासली. जेव्हा LHC चालत असे तेव्हा प्रत्येक सेकंदाला जवळपास 6 खर्व तुकड्यांमध्ये डेटा तयार होत असे. LHCच्या या परिणामांची उकल करणं कोणत्याही एका दुसऱ्या प्रयोगशाळेला शक्यच नव्हतं. या कामासाठी तर संपूर्ण जगाची मदत लागणार होती. त्याकरता एक ग्लोबल नेटवर्क तयार करण्यात आलं, जेणेकरून LHC प्रयोगातून निर्माण होणारा बिग डेटा साठवता येईल आणि त्याचा बॅकअप घेता येईल. इतकंच नाही तर हा डेटा जगात वेगवेगळ्या ठिकाणी वैज्ञानिकांच्या तसंच भौतिक शास्त्रज्ञांच्या विश्लेषणासाठीही पाठवणं शक्य होईल. या नेटवर्कचं नाव आहे वर्ल्ड वाईड LHC कॉम्प्युटिंग ग्रीड किंवा WLCG. हे ग्रीड जगभरातील सामूहिक कॉम्प्युटिंग साधनांचा वापर करतं. साठवण, बॅकअप आणि प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या केंद्रांचा किंवा TLSचा वापर केला जातो. आपण सन कॉम्प्युटर सेंटरमध्ये आहोत. याला म्हणतात Tier 0. इथंच डेटा येऊन पोहोचेल आणि इथंच पहिलं विश्लेषण केलं जातं. त्यानंतर मग इथून जगभरात डेटा वितरित केला जातो. मागील 1 वर्षभरात LHCनं जवळपास 25 हेक्झाबाईट डेटा तयार केला, म्हणजे 2.5 कोटी गिगाबाइट्स. तसं इथं आमच्याकडे एक मोठं कॉम्प्युटर सेंटर आहे, पण ते प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करण्यासाठी सक्षम नाही. हाय एनर्जी फिजिक्स ही एक वैश्विक कम्युनिटी आहे आणि ही कम्युनिटी जगभरात पसरलेली आहे. हे एक कारण आहे ज्यामुळं ती वेबसारखं संपर्क तंत्रज्ञान तयार करते. वेबच्या मदतीनं पहिलं पाऊल होतं माहितीच्या आदानप्रदानाचं. हे काम पूर्ण केलं ग्रीडनं. त्यामार्फत कॉम्प्युटिंग पॉवरची देवाणघेवाण होत आहे. दरवर्षी LHC 30 पेटाबाइट्स डेटा तयार करते. हा डेटा भारतासह जगभरातील सर्व संशोधकांना पाठवला जातो. तुम्ही बघू शकता की आपण सुरुवात करत आहोत जिनिवामधील सहनपासून. आणखी बारकाईने पाहिल्यास तुम्ही डेटा ट्रान्सफरचे ॲरोज बघू शकता. यामुळं तुम्ही संपूर्ण युरोप बघू शकता. मी जर आणखी जवळ गेलो तर तुम्हाला हा डेटा ट्रान्सफर अमेरिका आणि भारताच्या दिशेनेही वळलेला दिसून येईल. अशा प्रकारे सहनमध्ये निर्माण होणारा डेटा विश्लेषणासाठी संपूर्ण जगभरात डिस्ट्रीब्यूट केला जातो, पाठवला जातो. याला म्हणतात Tier 2 आणि CMS तसंच एलिस एक्सपेरिमेंटमध्ये डेटा भारताकडे पाठवला जातो. मी तुम्हाला इथं मुंबईतलं CMS सेंटर देखील दाखवू शकतो. तुम्ही इथे बघू शकाल की कशा प्रकारे भारतात मुंबईमध्ये असलेलं एक सेंटर एलिससाठी ग्लोबल फिजिक्स विश्लेषणाशी जोडलेलं आहे. भारतात हा डेटा कोलकातामध्ये व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर म्हणजेच VECC कडे आणि मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चकडे पोहोचतो. या ठिकाणांवरील सर्व्हर्स अशा रिपॉझिटरीसारखं काम करतात ज्यांच्याशी भारतीय संशोधक मंडळी आपल्या फील्ड स्टडीनुसार संपर्क साधू शकतात.
माझ्या मागे असलेल्या या रॅक्समध्ये तुम्ही कॉम्प्युटिंग रिसोर्सेसचा हा सेट बघू शकता. हे असे संगणक आहेत जे गणन क्रियेसाठी उपयोगात येतात. याशिवाय इथे एक मोठी स्टोरेज स्पेस, माहिती साठवण्याची जागा सुद्धा आहे. तिची क्षमता 500 TB एवढी आहे. याबरोबरच आमचं एक नेटवर्क देखील आहे जे या सर्वांना एका लोकल एरिया नेटवर्कशी जोडून उर्वरित जगाशी एका हाय स्पीड नेटवर्कद्वारे जोडून टाकते. बिग डेटा आपला विज्ञानाशी संबंधित दृष्टिकोन बदलतो आहे, पण याचा सर्वसामान्य नागरिकांवर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया विश्रांतीनंतर. तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा, जातीवंत बियाण्यांची उत्पत्ती, शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल, उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना, या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन, प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 वाजता आणि सोमवार ते शुक्रवार सकाळी 6 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण, त्यामागील असणारी वास्तविकता, तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात. प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी 12 वाजता आणि पुनः प्रसारण रात्री 11 आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 वाजता. 21व्या शतकात बिग डेटा म्हणजे परवलीचा शब्द बनला आहे. डिजिटल इंडियासाठी ही अशी शक्तिशाली संकल्पना आहे जी वंचित शोषित घटकांचं जीवन अमूलाग्र बदलू शकते. बिग डेटा आणि सुपर कॉम्प्युटिंगच्या मदतीनं कल्याणकारी योजना राबवण्यासाठी प्रशासनाला चांगलंच बळ मिळू लागलं आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांचे बॅकएंड डिजिटायझेशन, डिजिटल मीडिया आणि कम्प्युटरायझेशन हा बऱ्याचशा सोयी सुविधा सर्वसामान्य जनतेपर्यंत सहजपणे पोहोचवण्याचा मार्ग आहे. एवढेच नव्हे तर आणखीही बऱ्याचशा सेवा यामुळे परिणामकारक बनवल्या जाऊ शकतात. आधार क्रमांकामुळे प्रत्येक नागरिकाला विशिष्ट असा ओळख क्रमांक मिळतो. सर्व म्हणजे 1 अब्जहून अधिक आयडींवर बिग डेटा कॉम्प्युटेशनच्या मदतीनं प्रक्रिया करता आली तर कल्पना करा की किती मोठा बदल घडून येईल. वस्तुस्थिती अशी आहे की आरोग्य सेवा, अन्न सुरक्षा आणि बँकिंग क्षेत्रांमध्ये बदल घडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या ठिकाणी अनेक डेटाबेसेसचा संपर्क एखाद्या आधार क्रमांक धारकाच्या माहितीपुरताच मर्यादित आहे. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या खाली असणाऱ्या कुटुंबापैकी आहे तर तिचा आधार क्रमांक तिची लाभार्थी म्हणून पात्रता सिद्ध करणारा असेल. आधारच्या मदतीनं आरोग्य सेवक एखाद्या गावातील गरोदर महिलेच्या प्रसूतीपूर्वीच्या गरजांचा ताळेबंद मांडू शकतात. आधारच्या माध्यमातून बँक कर्ज घेणं, टॅक्स रिटर्न फाईल करणं इतकंच नाही तर मतदानाचा हक्कही प्रमाणित केला जाऊ शकतो. हे सारं शक्य होतं संपूर्ण देशभरात नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरद्वारे स्थापन झालेल्या तसंच राष्ट्रीय पातळीवर सुलभ आणि अत्यंत सुरक्षित अशा पायाभूत सोयी सुविधांमुळे. यामध्ये NIC क्लाउड आणि संपूर्ण देशभरात असलेल्या डेटा सेंटरचा समावेश आहे. हे काम करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे IT मदत घेणे, आणि या संदर्भात क्लाउड हे IT सर्वात उपयुक्त माध्यम असल्याचे सिद्ध होत आहे. प्रत्येक सरकारी खात्याला स्वतःसाठी सेवा खरेदी करण्याची गरज नाही. त्यांना स्वतःसाठी डेटा सेंटर तयार करण्याची आवश्यकता नाही आणि त्यांना मोठ्या पायाभूत सोयींचीही गरज नाही. आम्ही जे IT इन्फ्रास्ट्रक्चर देत आहोत ते सर्व सरकारी यंत्रणांना सहजपणे उपलब्ध आहे. ते आम्हाला सहजपणे सांगू शकतात की आम्हाला आज 5 सर्व्हर हवेत किंवा 10 सर्व्हर हवेत, किंवा ते त्यांच्या स्वतःच्या ॲप्लिकेशनचे मालक बनू शकतात. आज भारतात बिग डेटा इन्फ्रास्ट्रक्चर स्थिरावले असून ते प्रशासन, वैज्ञानिक संशोधन, त्याचप्रमाणे भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये निर्णायक भूमिका बजावणाऱ्या उदाहरणार्थ हवामानाचा अंदाज यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात उपयुक्त ठरत आहे. बिग डेटा कॉम्प्युटेशन आणि अनालिसिस हे हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी महत्त्वाचं आहे.
कारण हवामानाशी संबंधित आकडेवारी गोळा करणारी उपकरणं फक्त हवामानाकडे लक्ष देणं किंवा तापमान, दाब यासारख्या गोष्टी मोजण्यापुरतीच मर्यादित नाहीत. उलट वस्तुस्थिती ही आहे की हवामानाकडे लक्ष देण्याचं काम आता उपग्रह आणि रडारमुळे अगदी वेगळ्याच पातळीवर पोहोचलंय. ते कसं? हवामानाशी संबंधित वेगवेगळे घटक, उदाहरणार्थ पाऊस पडणारे ढग किंवा धुकं, हे निरनिराळ्या प्रकारची विद्युत चुंबकीय प्रारणं उत्सर्जित करतात. उपग्रहांमध्ये संवेदक लावलेले असतात जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेक्ट्रल बँड्समध्ये असलेल्या ऊर्जेचा अंदाज घेणं शक्य व्हावं. मग एनर्जी किंवा प्रारणं यांची नोंद घेतली जाते. आमच्या उपग्रहांवर कॅमेरे लावलेले नसतात, त्यांना म्हणतात इमेजर्स आणि साऊंडर्स. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पृथ्वीचं स्कॅनिंग करत राहतात. उदाहरणार्थ तुम्ही वरून सुरुवात केली तर खालपर्यंत, किंवा मग तुम्ही खालून सुरुवात केली तर वरपर्यंत. उपग्रहांचा संवेदक जी काही प्रारणे टिपतात ती डिजिटल डेटा या रूपात नोंदवली जातात. म्हणजेच ही काही एखादी प्रतिमा नसते. उपग्रह आधारित एका प्रतिमेसाठी म्हणजेच सॅटेलाइट इमेजसाठी तब्बल 26 मिनिटं लागतात. उपग्रहाची डिजिटल माहिती बायनरी स्वरूपात असते, म्हणजे 0 आणि 1 या संकेतकांमध्ये, आणि ते बिट्स आणि बाइट्सच्या रूपात साठवली जाते. प्राथमिक माहितीचे म्हणजेच रॉ डेटाचे हे बिट्स आणि बाइट्स उपग्रहाद्वारे IMD अर्थ स्टेशनपर्यंत प्रक्षेपित केले जातात. ते समजण्यात अडचण येऊ नये यासाठी ते यंत्रामधून पुढे पाठवले जातात. प्रक्रियेदरम्यान या विशिष्ट ठिकाणाला ऊर्जेच्या प्रमाणासोबतच अचूक अक्षांश आणि रेखांश देखील दिले जातात. आमचं जे लक्ष्य आहे त्यापासून निघणाऱ्या योग्य व्हॅल्यूपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला काही दुरुस्त्या कराव्या लागतात. आमचं लक्ष एखादा ढग असू शकतो किंवा समुद्र असू शकतो, नाहीतर मग पृथ्वी देखील असू शकते. ही यंत्र 36,000 किलोमीटरच्या आपल्या प्रवासादरम्यान माहितीमध्ये येणाऱ्या बदलांनुसार तडजोडही करतात. तर या कामामध्ये कुठे ना कुठेतरी चूक होतेच होते. ही चूक भरून काढण्यासाठी आम्ही दुरुस्ती म्हणजेच करेक्शन करतो. उदाहरणार्थ ॲटमॉस्फिअरिक करेक्शन्स, झेनिथ अँगल करेक्शन्स, आता पुढच्या प्रक्रियेसाठी त्याचा उपयोग केला जातो. इथे दररोज जवळपास 400 GB डेटा तयार होत असतो आणि त्यातून उपयुक्त अशी माहिती काढली जाते. उदाहरणार्थ एखाद्या विशिष्ट भागातील हवामानाच्या स्थितीची छायाचित्र. पण हे नेमकं होतं तरी कसं? हवामानाशी संबंधित उपकरणांच्या मदतीनं तयार होणाऱ्या बिग डेटाच्या सहाय्यानं असे पूर्व अंदाज कसे तयार केले जातात ज्याचा वापर तुम्ही आणि आम्ही करू शकतो, बघूया लहानशा विश्रांतीनंतर. लाइट्स, साउंड, कॅमेरा, ऍक्शन. तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्रो 10:30. येता पिकाले बहर, शिवार झालं हरभर, येता मातीचा हा गंध, मनी आनंद लहर. आनंदाची लहर मनात फुलवणारी, माते समान असणारी ही काळी आई. या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं. नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन, शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसांचं, आपल्या मातीतलं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:30 आपल्या सह्याद्री वाहिनीवर. मैं ऋषिता भट्ट आप सबका रंगोली में स्वागत करती हूँ. सातों सोरों की सहेली, रंगों की है ये पहेली, सतरंगी है ये अटखेली. आप सबका स्वागत करती हूँ सुर और संगीत से सजी खास रंगोली में. तो चलिए शुरुआत करते हैं इस रोमांटिक गाने के साथ. चांद सी महबूबा हो मेरी, कब ऐसा मैंने सोचा था. हिंदी सिनेमा में इन्हीं रंगों को म्यूजिक में भी पिरोया गया है. रिम जिम रिम जिम, रुम जुम रुम जुम, भीगी भीगी रुत में, तुम हम तुम. रंगोली प्रसारण दर रविवारी दुपारी 12 वाजता, दर गुरुवारी दुपारी 2:30 आणि रात्री 8:30 दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर.
दररोजच्या हवामानाचा अंदाज सांगण्यासाठी अगदी थोड्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणातील बिग डेटाचं विश्लेषण करावं लागतं याची तुम्हाला माहिती आहे? आणि अंदाज व्यक्त करणारे हे असं कसं करतात? सुदैवानं त्यांच्याकडे एक अतिशय शक्तिशाली मदतनीस आहे, कारण भारत जगातील अशा मोजक्या देशांच्या रांगेत जाऊन पोहोचलाय ज्यांच्याकडे आपले स्वतःचे सुपर कॉम्प्युटिंग तंत्रज्ञान आहे. सुपर कॉम्प्युटर्सच्या मदतीनं न्यूमेरिकल वेदर प्रेडिक्शन केलं जाऊ शकतं. यामध्ये हवामानाशी संबंधित मोठ्या प्रमाणातील डेटा गणितीय समीकरणांमध्ये आणि अल्गोरिदममध्ये टाकला जातो आणि ही अशी गुंतागुंतीची आकडेमोड आपल्यापेक्षा सुपर कॉम्प्युटर्स कितीतरी वेगानं करू शकतात. या प्रक्रियेच्या अखेरीस तुम्हाला एक मॅथमॅटिकल मॉडेल किंवा भविष्यात हवामान कसं असेल याचं एकत्रित चित्र मिळतं. IMD मध्ये असलेले अशा प्रकारचे डिजिटल युगातील भविष्यवेत्ते हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी न्यूमेरिकल वेदर प्रेडिक्शन आणि हवामानाशी संबंधित आपल्या ज्ञानाचा उपयोग करतात. या न्यूमेरिकल मॉडेल्स आणि देखरेख करणाऱ्या यंत्रणाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे अंदाज वर्तवणारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीनं एकमेकांशी बोलतात आणि आजचं हवामान तसंच पुढच्या 5 दिवसांचा अंदाज याबाबत काहीतरी निर्णय करतात. ICT नं हा अंदाज एवढा अचूक बनवला आहे की आता नौकास्टिंग म्हणजेच अतिशय लहानशा कालावधीमध्ये हवामानाचा अंदाज वर्तवण्याची पात्रता मिळवली आहे. आता तर फक्त 2 तासांपुढील हवामानाचा अंदाजही सांगितला जाऊ शकतो. नौकास्टिंग तर वेगानं वाहणारे वारे आणि एखाद्या भागामध्ये मुसळधार पाऊस पाडणाऱ्या ढगांचा शोध घेण्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. मच्छीमार, शेतकरी किंवा एखाद्या ऑफ शोअर ऑइल रिगवर काम करणाऱ्या लोकांसाठी नाउकास्टिंग म्हणजे अगदी उपयुक्त अशी गोष्ट असल्याचं सिद्ध होईल. बिग डेटाचा काळ आत्ता कुठे सुरू झाला आहे? जसजशी ते वापरणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये दुरुस्ती होईल तसतशी परिस्थितीमध्ये आणखी चांगली सुधारणा होईल. भारताची प्रगती आणि विकास यांचा विशेषत्वानं बिग डेटाशी अत्यंत निकटचा संबंध आहे. आता हाच तर काळ आहे आपली IT क्षमता वाढवण्याचा आणि भव्य स्वप्न बघण्याचा. कृपया आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया आम्हाला या पत्त्यावर कळवा. आमचा पत्ता आहे विज्ञान प्रसार, A50 इन्स्टिट्यूशनल एरिया, Sector 62, नोएडा 201309. आपण आम्हाला info@vijnanprasar.gov.in वर ईमेल ही करू शकता. सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी. फसलों की भाव से लेकर उनकी आवक तक, पैदावार से लेकर बुआई के क्षेत्रफल तक, आयात से लेकर निर्यात तक, घरेलू से लेकर वैश्विक बाजार तक, मंडियों की सही और ताजा जानकारी पाएं, विशेषज्ञों की राय का लाभ उठाएं. देखिए मंडी खबर सोमवार से शनिवार शाम 5 बजे सिर्फ दूरदर्शन के साथ पर.